जळगाव जामोद विधानसभा मतदार संघाला मिळाली विकासाची दिशा, प्रगतीची दिशा। विकासाचा दृष्टिकोन घेऊन मार्गक्रमण करणारा आपला बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद मतदार संघ असून या मतदार संघाच्या विकासाचा साथीदार भारतीय जनता पक्ष आहे। या मतदार संघाचे आमदार तथा माजी मंत्री डॉ संजय कुटे यांनी जळगाव जामोद मतदार संघाला विकासाची नवी दिशा दिली। मतदार संघाला भेडसावणारी पाणी टंचाईची समस्या सोडवली। ग्राम सडक योजना प्रभावीपणे राबवून मतदार संघात दळणवळणाची सुविधा करून जनतेची गैरसोय दूर केली। सोबतच समाज प्रत्येक समाज घटकाला प्रगतीच्या प्रवाहात आणण्यासाठी आमदार डॉ संजय कुटे यांनी कसोशीने प्रयत्न केले। आचारसंहिता लागण्यापूर्वी जळगाव जामोद मतदार संघाच्या विकासासाठी 20 कोटी मंजूर करून आणण्यात आमदार संजय कुटे यांना यश मिळाले। आपल्या जळगाव जामोद असो की संग्रामपूर वा शेगाव शहराच्या प्रगतीसाठी दिलेला शब्द त्यांनी कायम पाळला आहे। आचारसंहितेच्या शेवटच्या क्षणापर्यंत जळगाव जामोद मतदार संघाच्या विकासासाठी काम करत राहणार आहे। नगर विकास विभागांतर्गत वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे, ज्यामुळे जळगाव जामोद व शेगाव शहरातील विकास कामांना वेग मिळेल। आपला जळगाव जामोद मतदार संघ विकासाच्या दिशेने पुढे जात राहील याची त्यांना खात्री आहे। या यशामध्ये मतदार संघातील प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे आमदार डॉ संजय कुटे यांनी प्रसार माध्यमांसमोर बोलताना म्हणाले। याशिवाय नारी शक्तीच्या सन्मानासाठी महिला व बालविकास विभागाच्या विविध योजना जळगाव जामोद मतदार संघात राबवून महिलांना सक्षम बनविण्यासाठी प्रयत्न प्रभावी ठरले। महिला बचत गट शेतकरी समूहाला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी विविध योजनांचा लाभ मिळवून दिला। गरजू दिव्यांग निराधार यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन आधार दिला। मागील 20 वर्ष अगोदर जळगाव जामोद विधानसभा मतदार संघाला मागास व समस्यांनी ग्रासले होते। आमदार म्हणून निवडून आल्यानंतर डॉ संजय कुटे यांनी मतदार संघाचा चौफेर विकास करून जनतेची सोय केली। प्रत्येक क्षेत्रातील त्यांची कामगिरी उल्लेखनीय असल्याचे दिसून येते। आमदार संजय कुटे जनतेचा विश्वास विकासाचे प्रतीक असून शेतकरी कामगार विद्यार्थी महिला आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रगतीसाठी समर्पित नवीन योजनेच्या माध्यमातून लोककल्याणासाठी सातत्याने कार्यरत आहेत।